नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेस आपला स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण मे दोन हजार चोवीस हजार चोवीस ओके मे दोन हजार चोवीसची ची जी आपली प्रश्नपत्रिका आहे ऑडिटिंगची पेपर नंबर तीन जो तुम्ही पेपर पंचवीस पाच दोन हजार चोवीसला ला बरोबर तुमचा सकाळ सत्रामध्ये कोणत्या सत्रामध्ये सकाळ सत्रामध्ये दहा ते एक हा तुमचा पेपरचा टाईम होता आणि पेपरचं जे मार्किंग होतं तुमचं शंभर मार्काचा पेपर होता तर तुम्ही हा पेपर या ठिकाणी सोडवलेला आहे प्रत्येकाने आणि आपण आता ह्या पेपरच्या संबंधीची प्रश्नपत्रिका संबंधीची सविस्तर प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आता प्रत्येकाने व्यवस्थित सोडवलेला पेपर आहे हे प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या पातळीवरती अभ्यास करून पेपर सोडवलेले आहेत पण आता जे मी तुम्हाला उत्तरं सांगणार आहे ती उत्तरं तुम्ही करेक्टली पेपरला लिहिले आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी मार्किंगचा अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी लावता येईल ओके तर सगळ्यात महत्वाचे इथं सूचना दिलेली होती तुम्हाला की प्रश्न क्रमांक एक हा तुम्हाला कंपल्सरी असणारे अनिवार्य आणि तो तुम्हाला इथे वीस मार्काला दिलेला आहे बरोबर आणि बाकीचे उरवती जे प्रश्न असणार आहेत ते कोणतेही तुम्हाला पाच सोडवायचे आहेत मग त्याचं मार्किंग आहे तुमचं या ठिकाणी ऐंशी मार्कांचं मार्किंग असणार आहे बरोबर म्हणजे सोळीपाची ऐंशी म्हणजे तुम्हाला सोळा मार्काला एक प्रश्न असणार एकूण तुम्हाला फाईव्ह क्वेश्चन अटेम्प्ट करायचे म्हणजे टोटल तुमचे ऐंशी मार्क झाले हे ऐंशी आणि हे वीस मिळून तुमचे होता या ठिकाणी शंभर मार्क असं पहिलं मार्किंगचं शेड्यूल तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे आता आपल्याला यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारलेला होता चूक किंवा बरोबरच्या संकल्पनेवर आधारित आणि त्याचं सहकारण तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे असं एकूण टोटल वीस मार्कासाठी हा प्रश्न होता तर आता मी इथे फक्त तुम्हाला चूक आणि बरोबरचे उत्तर सांगणार आहेत तर व्यवस्थित प्रत्येकाने व्हेरीफाय करून घ्या की आपले उत्तर करेक्ट आलेली आहे का पहिला जो प्रश्न आहे ख्याती गुडविल ही अदृश्य संपत्ती आहे याचं उत्तर बरोबर आहे स्थावर मालमत्तेचे बाजारभावाने मूल्यांकन केले जाते याचं उत्तर काय असेल चूक असेल ओके बघा मी ते तुम्हाला फुली मारतोय पण पेपरला तुम्ही पूर्ण प्रश्न लिहून उत्तर लिहिणं गरजेचे होते ओके ब काय असेल चूक असेल आता क मध्ये काय विचारले सहकारी संस्था मोकळ्या जमिनीवर झीज आकारू शकते का हे पण उत्तर चूक आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ नुसार अंतर्गत लेखा परीक्षण करणे बंधनकारक आहे बघा आता काय म्हटलं इथे अंतर्गत लेखा परीक्षण म्हटलंय आता अंतर्गत लेखा परीक्षण करणं गरजेचं आहे का जर त्या संस्थेचा व्याप मोठा असेल कारभार मोठा असेल तर अंतर्गत लेखा परीक्षण करेल बरोबर की नाही मग बंधनकारक कोणतं असतं आपल्याला वार्षिक लेखा परीक्षण बरोबर की नाही वार्षिक लेखा परीक्षण बंधनकारक आहे ना मग याचं उत्तर काय असेल तर याचं उत्तर पण चूक असेल ओके okay? चला हे पहिले चार प्रश्न लक्षात आले आता पुढे दिले बघा सहकारी संस्थेचा अंकेक्षक हा लोकसेवक असतो हे उत्तर बरोबर आहे सहकारी संस्थेच्या सचिवाला कर्ज प्रमाणपत्र देण्याचा अधिकार असतो हे उत्तर बरोबर आहे ओके okay? त्यानंतर अंकेक्षण प्रमाणकाची जी निर्मिती आहे आय सी डब्ल्यू ए आय या संस्थेने केलेली आहे तर याचं उत्तर काय आहे चूक आहे ओके okay? पुढे काय म्हटलं आहे दुरुस्ती अहवाल उपनिबंधक तयार करतात याचही उत्तर काय आहे चूक आहे ओके तर कोण तयार करतो या ठिकाणी सचिव बरोबर की नाही पुढे बँकेतील रोख शिल्लक ही ताळेबंदाच्या देयता बाजूस मांडतात याचही उत्तर चूक आहे कारण रोख शिल्लक आहे ही आपण कुठे मानतो मालमत्तेला बरोबर की नाही आणि इथे ती आता म्हटलंय म्हणजे लॅबिलिटी म्हणजे उत्तर चूक आहे ना शेवटचा अवसायनातील संस्थांकरिता लेखापरीक्षण नसते असं कधी होईल का हो कारण लेखापरीक्षण तर खूप महत्वाचं आहे ना मग अवसायनातील संस्थांकरता लेखापरीक्षण असते इथं नसतंय म्हटलंय म्हणून याचं उत्तर काय असेल चूक असेल आलं लक्षात पॉइंट चुकी बरोबर समजले व्यवस्थित हे बघा या पद्धतीने चलो आता आपण राखीव निधी जो तुम्हाला सोळा मार्काला प्रश्न आला होता आता प्रत्येकाने तो प्रश्न सोडवलाच असेल की नाही राखीव निधीलाच आपण कोणता निधी म्हणतो रे आठवतोय का राखीव निधीलाच आपण कोणता निधी म्हणतो संचिती निधी म्हणतो कोणता निधी म्हणतो संचिती निधी असंही म्हणतो ना मग राखीव निधी आपण कशासाठी उभा करत असतो तर व्यवसायामध्ये काही भविष्यामध्ये जर अडचणी निर्माण झाल्या तर आपण काय करत असतो राखीव निधीची निर्मिती करत असतो मग राखीव निधीची आपल्याला त्या ठिकाणी जो लाभांशासाठी सुद्धा आपण काय करत असतो राखीव निधी त्या ठिकाणी उभा करत असतो कारण भविष्यामध्ये जर एखाद्या सभासदांना किंवा सभासदांना त्या ठिकाणी जो काही लाभांश जाहीर करायचा असेल किंवा इतर काही महत्वाचा खर्च करायचा असेल तर त्यासंबंधी किंवा इतर विविध प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी आपण काय करत असतो राखीव निधी त्या ठिकाणी उभा करत असतो मग राखीव निधीचं वर्गीकरणामध्ये पॉइंट कोणते कोणते येणार आहे तर मुक्त राखीव निधी ज्यालाच आपण सामान्य राखीव निधी म्हणतो म्हणजे मुक्त राखीव निधी बरोबर त्याच्यानंतर विनिदर्शित राखीव निधी विनिदर्शित राखीव निधी त्याच्यानंतर पुढे ऋण निवारण निधी त्याच्यानंतर लाभव समीकरण निधी त्याच्यानंतर भांडवली राखीव निधी त्याच्यानंतर गुप्त संचिती राखीव निधी हे त्या ठिकाणी काय का आले पाहिजे होते तुमचे राखीव निधीचे वर्गीकरण आले पाहिजे होते ओके हे असं सोळा मार्काला तुमचा सेकंड क्वेश्चन त्यानंतर थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला लिहा होता आता यामध्ये खूप सोपे प्रश्न होते फिरते पथक ज्याला आपण फ्लाइंग स्कॉड म्हणतो कारण हे का गरजेचं आहे संस्थेमध्ये ज्या उपविधी संस्था कामकाज पार पाडते की नाही पारते तर या संबंधीची माहिती जाणून घेणं तपासणी करणं यासाठी निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून फिरते पथकांची नेमणूक करतात आणि हे जाऊन संस्थांची माहिती कागदपत्र रेकॉर्ड रजिस्टर त्या ठिकाणी तपासत असतात सामाजिक लेखा परीक्षण बरोबर बर की नाही कारण ज्या पद्धतीने संस्था इतरही घटकांसाठी खर्च करते त्या पद्धतीने संस्था सामाजिक ऋण म्हणून त्या ठिकाणी विविध प्रकारचे त्या ठिकाणी योजना राबवत असते आणि त्याच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या खर्चाची तपासणी करणं म्हणजे सामाजिक लेखा परीक्षण त्यानंतर सहकारी संस्थांची भांडवलाची साधनं आपण पाहिलेली आहेत अंतर्गत आहेत आणि दुसरं बाह्य आहे बरोबर बर की नाही ही दोन साधनं तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे पुनर्लेखा परीक्षण संकल्पना इस सातशे आणि देखावा करणे हे सगळ्या टिपली खूप सोप्या होत्या आणि सगळ्या टिपलीया पण अभ्यासलेल्या होत्या ओके त्यामुळे तेच प्रश्न पुढे तुम्हाला पुन्हा रिपीट आलेले आहेत त्याच्यानंतर दृश्य मालमत्ता अदृश्य मालमत्ता सत्यापन मूल्यांकन लेखापरीक्षण अहवाल विशेष अहवाल संशयित कर्ज बुडीत कर्ज भांडवली खर्च महसूल खर्च तपासणी चौकशी हे पण मी सगळे आपले व्हिडिओ सेक्शनमध्ये कव्हर करून घेतलेले होते त्यामुळे आणि नोट्समध्ये पण तुम्हाला मी यावरती सेपरेट दिलेला आहे त्यामुळे याचा तुम्हाला निश्चित फायदा झाला असेल आता हे चार क्वेश्चन तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात आले पण त्याहून अधिक पुढचे हे सोपे प्रश्न होते आपले ते म्हणजे कोणते सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षकाची हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या आता हा मी तुम्हाला वारंवार प्रश्न सांगत होतो लेखा परीक्षकाची नेमणूक त्याला दिले जाणारे अधिकार त्यांचे हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या हे तुम्हाला पॉईंट वाईज त्या ठिकाणी लिहायचे होते त्यानंतर खालील दिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था असतात मग त्यामध्ये तुम्हाला नागरिक सहकारी संस्था विचारली होती जिल्हा मध्यवर्ती बँक विचारली होती आणि सहकारी गृहनिर्माण संस्था विचारली होती यांचं लेखापरीक्षण करताना तुम्ही कोणत्या विशेष बाबींची तपासणी करणार तर पहिले त्यांचे त्या ठिकाणी उपविधींचा अभ्यास करणार त्याच्यानंतर आधीच्या लेखापरीक्षण अहवालांची संकल्पनाची माहिती जाणून घेणार त्यानंतर संस्थेमध्ये ठेवण्यात येणाऱ्या विविध रेकॉर्ड रजिस्टर कागदपत्र यांची तपासणी करणार त्याच्या बरोबर प्रत्येक विभागा वाईज त्या ठिकाणी प्रत्येक रजिस्टरची नोंदणी तपासणी करणार या विशेष बाबी तुम्ही त्याच्यामध्ये पाहणार मग सभासदांचे अर्ज असणार आहे सभासदत्व अर्ज स्वीकारणारे रजिस्टर तपासणार त्याच्यानंतर कर्ज दिल्यासंबंधीचे रजिस्टर तपासणार कर्ज वसुली संबंधीचे रजिस्टर तपासणार या वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही त्या ठिकाणी विशेष पॉइंट लिहून तुम्ही ती एक्सप्लेन करू शकतात त्यानंतर सातवा क्वेश्चन होता तुम्हाला सहकारी क्षेत्रामध्ये म्हणजे सहकारी लेखापरीक्षणाची व्याप्ती स्पष्ट करून लेखा परीक्षणाचे फायदे हा तर खूपच महत्वाचा प्रश्न होता आणि अंतर्गत तपासणी आणि अंतर्गत तपासणीचे फायदे आणि तोटे हे दोन्ही क्वेश्चन मी तुमचे मोस्ट आय एम पी करून सांगितले होते आणि एक्सप्लेन पण केलेले आहेत आपल्या प्रत्येक व्हिडिओ लेक्चर्सला पण आहे युट्यूबला अवेलेबल आहेत आता एकंदरीत एक, एक लक्षात घ्या ज्याने पाच सहा सात आठ हे चार क्वेश्चन अटेम्प्ट केले बरोबर की नाही आणि दुसरा क्वेश्चन अटेम्प्ट केला म्हणजे एखाद्याने फरक स्पष्ट करायला लिहिला नाही किंवा टिपा लिहिला लिहिला नाही पण दुसरा क्वेश्चन आणि त्याच्यानंतर पाच सहा सात आठ चे क्वेश्चन म्हणजे इकडे व्यवस्थित लक्ष द्या दोन त्याच्यानंतर पाच सहा सात आणि आठ असे क्वेश्चन जरी तुम्ही व्यवस्थित अटेम्प्ट केले आणि याची सव्वीस्तर प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही व्यवस्थित लिहिली असतील तर मित्रांनो तुम्हाला पेपर जो तीन आहे हा पेपर तीन तुम्हाला त्या ठिकाणी शंभर पैकी आरामात मी सांगतो पंच्याऐंशीच्या आसपास तुमचा पेपर हा गेलाच पाहिजे मी हंड्रेड पर्सेंट पण सांगत नाही कारण थेरीला तुमचं त्या ठिकाणी भाषा वाक्यरचना आणि शब्दांची त्या ठिकाणी मांडणी यावरती जास्त लक्ष दिलं जातं त्यामुळे तुमचे दहा मार्क इकडे तिकडे होऊ शकतात पण मिनिमम तुम्हाला या ठिकाणी पंच्याऐंशी म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी तरी तुमचं मार्किंग पेपर तीनला हे हंड्रेड पर्सेंटली आलं पाहिजे आपल्या बॅचच्या संबंधीच्या विद्यार्थ्यांचं कारण हे सगळे क्वेश्चन्स मी त्यामध्ये तुमचे संपूर्ण कव्हर करून घेतलेले होते या विषयीची तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी उत्तर पण मी रेडीमेड दिलेली होती तर ता तुम्ही त्याचं निश्चित वाचन केलं असेल आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही पेपर नंबर तीन व्यवस्थित अटेम्प्ट केलेला असेल सर्वांना त्या ठिकाणी पेपर नंबर तीन सोपा गेला असेल अशी मी आशा बाळगतो आणि पुढच्या काही तुम्हाला शैक्षणिक का वाटचालीसाठी प्रशांत क्लासेस हार्दिक शुभेच्छा देतो जर आपला व्हिडिओ मनापासून तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि याची सगळे सविस्तर उत्तरं आपल्या व्हिडिओ चॅनल युट्यूब चॅनलवरती देखील मी अवेलेबल करून दिलेली आहेत ऑलरेडी तर ते एकदा तुम्ही बघू शकतात पण मला नाही वाटत तुम्हाला बघण्याची काही आवश्यकता भासेल कारण खूप सोपे क्वेश्चन्स त्यामध्ये आपण लेले ले होते आणि तेच प्रश्न तुम्हाला पेपरला आलेले होते बरोबर की नाही त्यामुळे व्यवस्थित प्रत्येकाने पेपर अटेम्प्ट केलेलाच असेल सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद